अरे मोठ मोठ्या रणगाड्यांचे आणि दारूगोळ्यांचे आवाज ऐकलेत मी या कानाने फ्रंटवर असताना. तुमच्या फुसक्या आवाजाने काही सुद्धा परिणाम होणार नाहीये माझ्यावर. सो जस्ट शट अप आणि मुद्द्याचं बोला, स्पष्ट बोला. बोलतो ना, मुद्द्याचंच बोलतो आणि स्पष्ट बोलतो. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या या अशा वागण्यामुळे आमची मैत्रीण आम्हाला सोडून गेली. सोडून गेली? सोडून गेली? आमच्यातली मैत्री बघवत नाहीये म्हणून विष कालवताय ना ता. आणि तुमचं हे चुकीचं वागणं बरोबर असेल तुमच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने तुम्ही व्यक्ती चुकीचे. भाई सीरियस हो, सीरियस हो भाई. तुला जेवण बनवायला ठेवलंय, इकडे स्वतःची खिचडी पकवायला नाही. तरी सुद्धा तुझ्या एजचा आणि वेटेजचा रिस्पेक्ट करतोय. या तुम्ही बाई, निघा तुम्ही इथल्या इथे, यूटर्न मारा आणि निघा लगेच. ओके ओके ओके, कबूल कबूल. तुम्हाला माझी चूक वाटते ना, मी चुकीचा असं वाटतोय ना, सॉरी. पण मला वाटतं बरं झालं ती गेली. काय आहे, जशी तुम्हाला माझी निगेटिव्हिटी नकोशी झाली होती ना, तशी मला तिची निगेटिव्हिटी नकोशी झाली. पण आता ती गेली आहे, त्यामुळे माझी निगेटिव्हिटी कमी होईल. व्हाट्स इट? त्यापेक्षा तुम्ही इथून कमी झालात ना, तर जास्त आवडेल आम्हाला. ओ ओ, 10 वेळा दिवसातून शट अप गेट आउट, गेट आउट, शट अप, शट अप, गेट आउट. फार मजा येते ना म्हणताना. आता मी म्हणतो शेवटचं, शट अप अँड गेट आउट. ओव्हर अँड आउट. रूल नंबर 219. रूल नंबर 219, मला 1 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय तुम्ही इकडून काढू शकत नाही. त्यामुळे यू शट अप, यू गेट आउट, अँड ऑल ऑफ यू ओव्हर अँड आउट. फरशिंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.